सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माननीय प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, उत्तर विधानसभा प्रमुख माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर उत्तर विधानसभा भागात आझादी गौरव झेंडा महोत्सव पदयात्रा राजेंद्र चौकात सुरू करून कन्ना चौक, बसवेश्वर चौक, मधला मारुती, टिळक चौक, बाळीवेस ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विसर्जित करण्यात आले. या आझादी गौरव यात्रेत रथ, पोस्टर, तिरंगा, झेंडे, देशभक्ती गीत, देशभक्तीच्या घोषणा देत पदयात्रा संपन्न झाली. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून आझादी गौरव पदयात्रेचे स्वागत केले. यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की राष्ट्रध्वज हे कोणत्याही राष्ट्राचे सार्वभौमत्व, अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाचे प्रतीक असते. जगातील कोणताही लढा हा राष्ट्रीय झेंड्याखालीच लढला जातो. भारताचा स्वातंत्र्य लढा हा देखील काँग्रेसच्या तिरंग्याखालीच लढला गेला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला गौरवशाली इतिहास आहे. 150 वर्षाच्या संघर्ष, त्याग व बलिदानाने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसच्या झेंड्याखाली लाखो लोकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्य चळवळीतील लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या असंख्य महान देशभक्तांच्या नेतृत्वाखालील लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानामुळेच आपण आज भारतीय स्वातंत्र्याचा सूर्योदय उपभोगत आहोत. या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून यंदा हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण मोठ्या थाटाने साजरा करीत आहोत. भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश आज सोलापूर शहर काँग्रेस समितीच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. आज भारताच्या 75 वर्षानिमित्त ही तिरंगा रॅली, आझाद तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि आज भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले याची जाणीव काही लोकांना नाही आहे. आणि आपण भारताचं जे रॅली तिरंगा रॅली काढलेली आहे या आझादी गौरव यात्रेत माननीय ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, माननीय सोलापूर महानगरपालिका गटनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, प्रदेश चिटणीस ॲडव्होकेट मनीष गडदे, माननीय नगरसेवक विनोद भोसले, माननीय नगरसेविका परवीन इनामदार, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, व्हीजेएनटी अध्यक्ष भारत जाधव, सुनील रसाळे, अमदासबाबा करगुळे, सुशील बंदपट्टे, सिद्धाराम आनंदकर, दीनानाथ शेळके, प्रवीण जाधव, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, संजय गायकवाड, सिद्धाराम चाकोते, अशोक कलशेट्टी, केशव इंगळे, रॉकी बंगाळे, नागनाथ कदम, एन के क्षीरसागर, नूर अहमद नालवार, अंबादास गुत्तीकोंडा, प्रवीण वाले, विश्वराज चाकोते, तिरुपती परकीपंडला, शकूर शेख, बसंती साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.